नमस्कार मित्रांनो, चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चिरंबीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर ही जोडी, प्रेक्षकांचं डोळं फेडणारी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर थोड्याच वेळात बकासूर मैदानात दाखल होणार आहे. आत्ता सध्या मित्रांनो बकासूर कराड इथे गोट्यावर आहे आणि तो निघणारच आहे लवकरच, आणि मैदान पण सुरू होत आहे. तर व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि नक्की मैदानाला या. ही ऐतिहासिक जोडी आपल्याला आज पाहायला मिळणार आहे, मथुर आणि बकासूर. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राची एवन जोडी आणि सगळ्यांच्या मनातली जोडी साठी मंडप केलेला आहे बघू शकता आपण. मथुर आणि बकासूरला इथे बांधलं जाणार आहे मित्रांनो. नमस्कार दादा, गाव कोणतं? बाकरवाडी. बाकरवाडी कोणता बैल आणलाय? कसे रुबाब. रुबाब. मित्रांनो, बाकरवाडीचा रुबाब आलेला आहे बघा, चांगलं डरकाय मारते. तावत आहे चांगलं. आज गेल्या वर्षी दोन नंबरचा मानकरी कुठे घेतला का? शिरमेचा. बरं बरं. आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे? बरं बरं, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, नीरा वाघच बारामतीकरांचा वादळ पण आलेला आहे. दादा नमस्कार. काय आज लांब ना आलंय एवढं बारामतीच? किती वाजता निघालेलं? कसं काय? सात वाजता निघालेलं. कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे वादळच? काय पाहिजे? कुठलं मथुर? शिंदेवाडी. शिंदेवाडीच. बरं बरं, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कोण तुमचं? गाव कोणतं तुमचं? पिंपोडे खुर्द. बरं बरं, पिंपोडेवरून आलंय. कोणतं बैल आणलंय? काय वजीर. मित्रांनो, पिंपोडेचा वजीर आलेला आहे बघा. कसं काय आज वजीरचं नियोजन कुणासोबत आहे? कोणतं? रायबन. बरं बरं, चांगला पायरा आहे आज. कसं वाटतं, फाटे वगैरे बघितले? चांगले. बरं बरं, शुभेच्छा तुम्हाला आणि नक्की मुलाखत घेऊ आपण. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कोण तुमचं? शिरंबे. शिरंबे. कोणतं बैल आणलं? काय लक्ष? मित्रांनो, शिरंबेचं लक्ष आलेलं आहे बघा. कसं काय नियोजन आज कुणासोबत आहे? बरं बरं, गावचं मैदान. चालते, शुभेच्छा. मित्रांनो, आंबेडकरांचा महाराज पण आलेला आहे बघा शिरंबेच्या मैदान. नमस्कार दादा. गाव कोणतं तुमचं? कोरेगाव. कोणतं बैल आणलंय? कसं काय? झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे यांचा सरदार. बरं बरं. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके झेंडा पंच म्हणजे राजेंद्र बापू धनवडे यांचा सरजा आज शिरंबेच्या मैदानात आलेला आहे. आज कोणासोबत पळणार आहे? कसं काय? वराडचा हरणे. पहिल्यांदा जोडी पळते का? यापूर्वी पाहिली? पहिल्यांदाच पळते. बरं, चांगलं स्पीड आहे याला पण, जबरदस्त. चालते, शुभेच्छा. नमस्कार दादा. गाव कोण तुमचं? कोरेगाव. कोणतं बैल आणलंय? काय पाटील? काय कोरेगावचं पाटील आला मित्रांनो. खाली आहे तो शंभू. कोरेगावचाच आहे. कसं काय आज कुणासोबत पळणार आहेत? काय फायर सोबत. आणि तो खालचा? बादल. कुठला बादल? बरं बरं, चालते, शुभेच्छा. चांगले पाहिजे तर. नमस्कार दादा. गाव कोणतं तुमचं? सुसगाव. लांबून आलंय र आपल्या बकासूरच्या गावचे. कोणतं बैल आणलंय? कसं काय? बाबे. मित्रांनो, सुसगावचा बाबे आलाय बघा. कसं काय बाब्याचा आज कुणासोबत पळणार आहे? कुठला? कोरेगावचाच आहे. बर, किती वाजता निघालेल? काय बर बर. काय सांगाल दादा, आज बकासूर आणि मथुर एकत्र पळणार आहे. तुमच्याच गावचं बकासूर आहे म्हणजे एक प्रकारे पर्वणीच आहे प्रेक्षकांसाठी. काय सांगाल? आनंद आहे ना. बरं, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार भाऊ. गाव कोण तुमचं? कनेरखेड. कोणतं बैल आणलं? कसं काय? माणिक आणलं. अजून सोने कुठलं? पलीकडचं. मित्रांनो, सोने आलाय बघा कनेरखेडचं आणि माणिक परशा कुठलं? वडेरायबन. का? बर बर. आज कसं काय माणिकचं नियोजन? कान बरं आहे का त्याचं? बरं आहे ना, त्या दिवशी लागलेलं म्हणजे गॅप दिलं का आता? बर बर. आज चांगला पाहिजे आज बलमान. बर बर बर. यापूर्वी पाहिले का जोडी का? पहिल्यांदाच पाहिले. कोणत्या कोणत्या मैदानात? कसं? माहिनीला केलं. बरं, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार दादा. गाव कोण तुमचं? आपशिंगे. आपशिंगे. कोणतं बैल आणलं? कसं? बलमा.
बलमा आलाय मित्रांनो, ऑप्शिंगेचा आणि चॉकलेट बघू शकतो. मागच्या वर्षी हा बैलीचाच पाहिला राहिला बलमा. शिरभेत का? किती नंबर केलेलं काय? पाच नंबर होता. पाच बर बर. आज कसं काय नियोजन कुणा सांगू ते? डायरीचा नकर आहे का? बर बर, चालतंय. शुभेच्छा तुम्ही कर दादा. एकमचं एकमचं. गाव कोणतं? एकम. एकम कोणतं बैल आणलं कस? भारत. भारत. मित्रांनो, एकमचा भारत आलाय बघा. कसं काय आज भारतचं नियोजन? लखन बरोबर आहे. एकत्र पाळणार आहेत का? बर बर. गावची बैल आहेत काय? हे बोधेवाडीचं आहे आणि एकमचं. बर बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, बोधेवाडीकरांचं लखन पण आलाय बघा आज शिरंबेच्या मैदानात. गाव कोण तुमचं? खेड. बैल कोणतं आणलंय कस? मंगळे. मित्रांनो, मंगळे आलेला आहे बघा. कसं काय आज मंगळ्याचं नियोजन कुणा? देवर माझा बैल आहे. लांबचा पायरा केलाय आज? बैल आलाय. बर बर बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. प्रभू, गाव कोण तुमचं? आपशिंगी. कोणतं बैल आणलंय का? रुद्र. मित्रांनो, आपशिंगीचा रुद्र आलेला आहे बघा. आज नियोजन कुणासोबत पाळणार आहे का? बर बर. एकत्र आहेत का बैल दोन्ही पण? बर बर. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार दादा. गाव कोण तुमचं? शिरंबे. काय मंडप वगैरे केलाय आज? बर बर बर. उन्हाचा तडाखा पण भरपूर वाढतंय. बर बर. कोणतं बैल आणलं काय? कॅप्टन. कॅप्टन. दुसरं आहे का? तर आदतच आहे. बर बर. कोणती कोणती मैदान झाली त्याची काय? आता सुरुवात आहे. चार मैदान झाली ती. बर बर. टाकाडाकडे उतरतो आपला चांगला पडतो. आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे? कराडचा बघ घातला घुसमोडचा. बर बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. गावचं मैदान आहे आणि आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या मैदानाच्या फाट्या बघू शकता. जवळपास 8 फाटे आहेत. मित्रांनो, शारदा पाटील पुणे यांचा लक्ष पण आज शिरंबेच्या मैदानात दाखल झालाय. तर मित्रांनो, शिरंबे गावामध्ये आपण आलेलो आहोत. आयोजक आपण बघू शकता शिरंबे गावचे. खूप सुंदररित्या मैदान भरवलेलं आहे आणि बरेच लांबून लांबून गाड्या या मैदानात दाखल होत आहेत आणि प्रेक्षक पण भरपूर आलेले आहेत. तर दादा नमस्कार. काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना आता? जेवढ्या लवकर गाड्याची नोंदणी होईल तेवढ्या लवकर आपलं मैदान होऊ शकेल. ते पण उजेड जात मैदान होऊ शकेल. 12 आत जेवढ्या करून नोंदी आम्ही स्वीकारल्या करण्यात आणणार आहोत. नंतर परत आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत. कारण परंपराच आहे की उजेड आमचं मैदान घ्यायचं. निकाल काय सर? रिसर भेटणार आहे. आणि चिट्ट्यांची लॉट सिस्टीम कशा पद्धतीने असणार? चिट्ट्या समोर समोर प्रेक्षकांसमोर चिट्ट्या उतरल्या जाणार आहेत. बर. प्रेक्षकांच्या हस्ते. आणि साहेब, मथुर आणि बकासूरला एक सेपरेट हे केलंय तुम्ही, मंडप केलेला आहे. लांबून पहिल्यांदा त्यांच्यासाठी आम्ही मंडप आणि प्रेक्षकांचा आवर कसा घालणार? प्रेक्षक भरपूर येणार. बॅरिकेड ट्रॉल्या आमची सर्व मुले टोटली 50 ते 60 असोड आहेत टोटली. आणि मोठा दांडा एक आहे त्या पद्धतीने करणार आहे. चालतंय सर. खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी.